कलाविश्वातील अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी. पाला इंडस्ट्रीमध्ये सगळेजण मुन्ना पांडे म्हणतात. अभिनय असो किंवा नाच, प्रत्येक गोष्टीमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे. 29 मे 1988 रोजी पुण्यात हिचा जन्म झाला. लहानाची मोठी झाली ती सदाशिव पेठेत. रेणुका स्वरूप हायस्कूल मधून तिनं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि एस पी कॉलेजातून तिनं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. आई, बाबा आणि धाकटी बहीण यांच्या समवेत राहणारी मृण्मयी 7वीपासूनच स्टेजवर अभिनय करू लागली होती. तिला नाचाचीही प्रचंड आवड होती. कदाचित म्हणूनच तिला 4वीपासूनच आईनं नाच शिकायला पाठवलं, ते मनीषाताई साठे यांच्याकडे. त्यांच्याकडून तिनं कथ्थक विशारद केलं आणि त्यानंतर तिच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये या कथ्थकनं एक महत्वाचा वाटा उचलला. माझे दोन अत्यंत आवडते डान्स फॉर्म मी सादर केले, एक म्हणजे कथक आणि एक म्हणजे तुम्हाला कळलं असेलच लावणी. शाळेत असताना तिने संगीताचं प्रशिक्षणही घेतलं होतं. शास्त्रीय संगीताची मध्यमाची परीक्षाही तिनं दिली. तेव्हा ती सतारही वाजवायची आणि वीणाही वाजवायची. या साऱ्या गोष्टींचा उपयोग तिला भविष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी होणार होताच, आणि अखेर तसंच झालं. 7वीला तिनं पहिल्यांदा स्टेजवर अभिनय करायला सुरुवात केली. छोट्या मोठ्या एकांकिकांमधून, नाटकांमधून ती अभिनय करीत राहिली. कॉलेजात गेल्यानंतर पोपटी चौकट, त्याचप्रमाणे कंडिशन्स अप्लाय या नाटकांमधून तिनं आपल्या अभिनयाची एक वेगळी बाजू स्पर्धात्मक युगात व्यक्त केली. अनेक पारितोषिकही पटकावली, पण तेव्हा ती केवळ अभिनय करत नव्हती तर तिचा दृष्टिकोन व्यापक होता. तिनं दिग्दर्शनही केलं होतं. कॉलेजात असताना सिद्धार्थ करंडक, सवाई, पु ल देशपांडे, फिरोदिया यांसारख्या अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ती नेहमीच सहभागी होत राहिली. पण खऱ्या अर्थानं तिनं अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला तो टी वाय नंतर. एकदा मृण्मयीची मैत्रीण शॉर्ट फिल्ममध्ये काम करत होती. त्या शॉर्ट फिल्मच्या असिस्टंट डिरेक्टरनं मृण्मयीला पाहिलं आणि तिला एका ऑडिशनसाठी यायला सांगितलं. शाळेच्या युनिफॉर्ममध्ये येण्याचा सल्ला दिला. पहिल्यांदा ऑडिशन दिलं आणि बराच काळ कोणताही निरोप न आल्यामुळे ती मात्र थोडीशी निराश झाली. 2 महिन्यांनी पुन्हा एकदा तिला ऑडिशनसाठी बोलावलं. पुन्हा काही काळ गेला आणि नंतर तिला या चित्रपटात तुमची निवड झाली असं सांगण्यात आलं. तेव्हा मात्र तिचा आनंद गगनात मावेनासा झाला, कारण पहिलाच चित्रपट तिला मिळाला होता आणि तोही बॉलिवूडचा. मला माहिती नाही, खूप मी बघाशी पण म्हटलं की मी एका गाण्यात मला नाचताना बघून मीच दचकले होते. 2008 सालचा हमने जिना सीख लिया हा तिचा पहिला हिंदी चित्रपट ठरला. या कॉमेडी ड्रामामध्ये तिनं सिद्धार्थ चांदेकर समवेत स्क्रीन शेअर केली. शाळा या मराठी कादंबरीवर आधारित हा हिंदी चित्रपट होता, पण या चित्रपटातल्या मृण्मयीच्या भूमिकेला हवी तितकी लोकप्रियता मिळाली नाही. ती एवढ्यावरच थांबणारी नव्हती. त्यानंतर तिनं छोट्या पडद्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि वेगवेगळ्या मालिकांसाठी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. मग तिला मिळाली स्टार प्रवाह या वाहिनीवरची अग्निहोत्र ही मालिका. त्याचसोबत झी मराठीवरच्या कुंकू या मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेनं संपूर्ण महाराष्ट्रात तिला घराघरात पोहोचवलं आणि बरीच प्रसिद्धीही मिळवून दिली. या काळामध्ये मृण्मयीला तिच्या मूळ नावानं नव्हे तर जानकी याच नावानं ओळख प्राप्त झाली. अ फेअर डील या नाटकातूनही तिनं व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. त्यानंतर सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या एक कप चा या आरटीआय ॲक्टवर आधारित चित्रपटातही मृण्मयीनं एक छोटीशी भूमिका साकारली. पण 2012 सालच्या मोकळा श्वास या सिनेमामध्ये तिचा अभिनय वाखाणला गेला. त्यानंतर संशय कल्लोळ नात्यांचा, गडबड गुंडा, धामधूम, नवरा माझा भोवरा, आंधळी कोशिंबीर यांसारखे चित्रपट करणाऱ्या मृण्मयीला आपण पुणे वाया बिहारमध्ये तारा यादवची भूमिका साकारताना पाहिलं आणि तिनं स्क्रीन शेअर केली ती उमेश कामत समवेत. नंतर साठं लोटं पण सगळं खोटं, मामाच्या गावाला जाऊया यांसारख्या काही चित्रपटांमधून ती आधेमध्ये दिसत राहिली. पण 2015 या वर्षी तिला एक मोठी संधी मिळाली. सुबोध भावेनं दिग्दर्शनाचं पहिलं पाऊल उचललं आणि त्यानं साकारला कट्यार काळजात घुसले हा सिनेमा. या चित्रपटात तिला साकारायची होती उमा ही व्यक्तिरेखा. पण लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेणाऱ्या मृण्मयीला ही भूमिका करणं कठीण गेलं नाही, कारण तिला संगीताची उत्तम जाण होती. अनेक थोरामोठ्यांसमवेत केलेला कट्यार
आणि त्यानंतर 2016 सालचा महेश मांजरेकरांचा नटसम्राट। या दोन्ही चित्रपटांनी मृण्मयीचं अभिनय सामर्थ्य रुपेरी पडद्यावर अनेकांनी अनुभवलं। या सिनेमात तिनं साकारलेली विद्या गणपत बेलबलकरची भूमिका प्रेक्षकांना भावली, तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं। दरम्यानच्या काळात ती वेगवेगळ्या अवॉर्ड शो मध्ये सुद्धा झळकत होती। आताच माझा सेकंड परफॉर्मन्स संपून मी डायरेक्टली इकडे आली आहे। 2016 साली तिनं अनुराग या चित्रपटात एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली। नंतर 2017 साली बेभान नामक एक चित्रपटही केला, पण 2018 या वर्षी तिने एक मोठी उडी घेतली। कॉलेजात असताना आंतर महाविद्यालयीन स्पर्धांसाठी एका एकांकिकेचं दिग्दर्शन करणारी मृण्मयी आता वेब सिरीजची दिग्दर्शिका बनली। नक्की बघा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा। पण एवढ्यावरच समाधान न मानता तिनं 2018 याच वर्षात एक नवा चित्रपट दिग्दर्शिका म्हणून लोकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला। हा सिनेमा आपल्याला लवकरच पाहायला मिळेल, पण त्या अगोदर विजू मानेच्या शिकारी या चित्रपटामुळे मृण्मयी देशपांडे पुन्हा एकदा चर्चेत येते, कारण आतापर्यंत ती अनेकदा सालस, गोजिरी, निरागस अशी भूमिका साकारताना मालिकांमधून आणि सिनेमांमधून आपण पाहिली आहे। पण एखाद्या सिनेमामध्ये थोडीशी टवाळ, मवाली अंगाची भूमिका साकारणं हे तिच्यासाठी मोठं आव्हान होतं, आणि विजू मानेच्या शिकारी या चित्रपटात तिला हे साकारण्याची संधी मिळाली। हा सिनेमा घ्यायची 3 कारणं होती। एक म्हणजे महेश सर, महेश मांजरे, दुसरं विजू माने, खूपच चांगला मित्र आहे माझा, आणि तिसरं म्हणजे या सिनेमामध्ये जे कॅरेक्टर। बोल्डनेसकडे झुकणारा शिकारी हा चित्रपट एका संवेदनशील विषयावर भाष्य करतो, ज्यात मृण्मयीची आगळी वेगळी भूमिका रसिकांच्या मनावर छाप पडून जाते। पण मला कायम माझी एक फॅन्टसी होती की ऑनस्क्रीन मला एक अशी वेड्यासारखं, म्हणजे ही कशी आहे, म्हणजे ही मुलगी कशी असू शकते, इतपत प्रश्न पडावा असं एखादं कॅरेक्टर करायचं होतं। पण मृण्मयीच्या मनावर छाप पाडली ती वधूवर सूचक केंद्रातून तिला आलेल्या स्थळाच्या मुलानं, स्वप्नील रावनं। हा स्वप्नील मृण्मयीचा जोडीदार बनला। अभिनयासोबतच मृण्मयीनं कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमाचे निवेदनही केले। प्रत्येक भूमिका साकारताना त्यात काही ना काहीतरी वेगळेपण दिसावं आणि ती भूमिका योग्य रीतीनं पडद्यावर साकारली जावी यासाठी नेहमीच मेहनत घेणारी मृण्मयी देशपांडे आगामी काळातही वेगवेगळ्या भूमिका साकारताना आपल्याला दिसत राहील। तिच्या आगामी वाटचालीसाठी अल्ट्रा मराठीकडून मनपूर्वक शुभेच्छा। कलाविश्वातील अनेक कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी।